आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केलं. पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आलं. आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर त्यांनी उड्या मारल्या. जिरवाळ, हेमंत सावरा, काशीराम पावरा, राजेश पाटील यांनी संरक्षक जाळीवर अशा प्रकारे उड्या मारल्या. जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयामध्येच ठिय्या दिला होता. मंत्रालयातील जाळीवर आमदारांच्या उड्या. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाच्या आमदारांचा विरोध आहे. पेसा भरतीचा प्रश्न सुटत नसल्यानं आदिवासी समाजाचे आमदार मंत्रालयामध्ये गेले. आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामधल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. झिरवाळ, काशीराम पावरा, हेमंत सावरा, राजेश पाटलांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. पोलिसांनी सर्व आंदोलक आमदारांना संरक्षक जाळीवरून बाहेर काढलं. सर्व आंदोलक आमदारांचं मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं. आंदोलनामध्ये सहभागी असलेले बहुतांश आमदार सत्ताधारी पक्षातले आहेत. मी आधी आदिवासी आणि नंतर विधानसभेचा उपाध्यक्ष असं झिरवाळांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घ्यावी, शिंदेच्या भेटीशिवाय माघार नाही अशी भूमिका झिरवाळांनी घेतलीय. आदिवासी उपाध्यक्ष सोडून द्या. आधी आम्ही आदिवासी आहोत.